नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत डेरिव्हेटिव्ह ऑफ इम्प्लिसिट फंक्शन आणि त्याचे काही एक्झाम्पल्स। तर सर्वात आधी आपण बघूयात इम्प्लिसिट फंक्शन म्हणजे काय ते बघणार आहोत। तत्पूर्वी एक्सप्लिसिट फंक्शन म्हणजे काय तुम्हाला सांगतो। एक्सप्लिसिट फंक्शन म्हणजे असं फंक्शन की जे फंक्शन तुम्हाला वाय इज इक्वल टू इन द टर्म ऑफ एक्स असं लिहिता येतं। म्हणजे एक व्हेरिएबल इज इक्वल टू सेकंड व्हेरिएबल तुम्हाला लिहिता येतो, अशा फंक्शनला आपण म्हणतो एक्सप्लिसिट फंक्शन। म्हणजे वाय इक्वल टू, आता इथं आपण बघू शकतो वाय इक्वल टू साईन एक्स प्लस एक्स स्क्वेअर, म्हणजे वाय हा व्हेरिएबल एका बाजूला आहे आणि एक्स व्हेरिएबल दुसऱ्या बाजूला आहे, अशा टर्ममध्ये लिहिता येणाऱ्या फंक्शनला आपण म्हणतो एक्सप्लिसिट फंक्शन। आणि या उलट इम्प्लिसिट फंक्शन म्हणजे काय, जर एखादं फंक्शन आपल्याला वाय इक्वल टू एक्समध्ये लिहिता येत नाही, उदाहरणार्थ आता इथं आपण बघू शकतो या फंक्शनमध्ये एक्स क्यूब प्लस वाय क्यूब मायनस थ्री एक्स वाय इक्वल टू झिरो, हे फंक्शन आपल्याला वाय इज इक्वल टू ह्या फॉर्ममध्ये लिहिता येणार नाही। किंवा खालचं एक्झाम्पल आपण बघू शकतो, त्याच्याच खालचं एक्झाम्पल वाय मायनस साईन ऑफ एक्स वाय इक्वल टू झिरो। तर अशी जी एक्झाम्पल्स आहेत तर अशा फंक्शनला आपण म्हणतो इम्प्लिसिट फंक्शन। तर त्याचं एक्झाम्पल्स आपण घेऊयात। आता एक्झाम्पलमध्ये तुमच्या लक्षात येईल, तर हे एक्झाम्पल आहे एक्स क्यूब प्लस वाय क्यूब प्लस फोर एक्स क्यूब वाय इक्वल टू झिरो, आणि याचा आपल्याला डेरिवेटिव फाइंड करायचं आहे, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स। तर डेरिवेटिव फाइंड करत असताना आपण नेहमीसारखंच डेरिवेटिव घ्यायचं आहे, जसं की एक्स क्यूबचं डेरिवेटिव थ्री एक्स स्क्वेअर, वाय क्यूबचं डेरिवेटिव घेताना मात्र एक्स क्यूबसारखंच घ्यायचं आहे थ्री वाय स्क्वेअर, आणि फक्त त्याला काय करायचं आहे वायच्या डेरिवेटिवनं मल्टिप्लाय करायचं, म्हणजे डी वाय बाय डी एक्सनं मल्टिप्लाय करायचं। प्रत्येक ठिकाणी लक्षात ठेवा, वायच्या डेरिवेटिवनं आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे। आता इथं फोर एक्स क्यूब इंटू वाय याचं डेरिवेटिव घेताना प्रोडक्ट रूल वापरावा लागेल, कारण प्रोडक्ट आहे एक्स क्यूब आणि वाय या दोन फंक्शनचं। मग मी इथं एक्स क्यूब तसंच ठेवलं आहे, वायचं डेरिवेटिव डी वाय बाय डी एक्स, इथं वाय तसंच ठेवलं आहे आपण बघा, आणि एक्स क्यूबचं डेरिवेटिव आपल्याला घ्यायचं आहे या ठिकाणी। तर इथं सेकंड स्टेपमध्ये आपण बघू शकतो थ्री एक्स स्क्वेअर प्लस थ्री वाय स्क्वेअर डी वाय बाय डी एक्स प्लस फोर इंटू ब्रॅकेट एक्स क्यूब डी वाय बाय डी एक्स प्लस वाय इंटू एक्स क्यूबचं डेरिवेटिव इथं लिहिलं आपण थ्री एक्स स्क्वेअर इक्वल टू झिरो। आपल्याला ह्याचं डेरिवेटिव फाईंड करायचं आहे, म्हणजेच आपल्याला फाईंड करायची व्हॅल्यू डी वाय बाय डी एक्सची व्हॅल्यू आपल्याला फाईंड करायची आहे। मग डी वाय बाय डी एक्स फाईंड करण्यासाठी आपण काय केलं, ह्या दोन टर्ममधून डी वाय बाय डी एक्स कॉमन घेतला आणि आपल्याला इथं एक ब्रॅकेट मिळालं, ह्या ब्रॅकेटमध्ये राहिलं थ्री वाय स्क्वेअर प्लस फोर एक्स क्यूब इथं ब्रॅकेटमध्ये राहिला आणि इंटू डी वाय बाय डी एक्स। आणि उर्वरित ज्या टर्म होत्या तर त्या टर्म आपण काय केल्या इकडं, म्हणजे ही टर्म एक राहिली आणि ही टर्म एक आहे, तर ह्या दोन्ही टर्म आपण राईट साईडला घेतल्या, त्यामुळे त्या निगेटिव्ह झाल्या। आता या ठिकाणी आपण बघू शकतो की हे जे ब्रॅकेट आहे तर ते ब्रॅकेट डी वाय बाय डी एक्सला मल्टिप्लाय आहे, मग ते ब्रॅकेट आपण राईट साईडला घेतलं तर ते डिवाईडला येईल आणि आपल्याला हे आन्सर मिळेल डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू, हे तुमचं आन्सर असेल। ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात। ई रेस टू एक्स प्लस वाय इज इक्वल टू कॉस एक्स मायनस वाय, आता हे पण इम्प्लिसिट फंक्शन आहे, कारण हे वाय इज इक्वल टू आपल्याला लिहिता येत नाही म्हणून आपण ह्याला इम्प्लिसिट फंक्शन म्हणतो आहे। तर ह्याचं डेरिवेटिव घ्यायचं आहे, डेरिवेटिव आपल्या नेहमीच्या प्रोसेसनंच घ्यायचं आहे, फक्त जिथं आपण वायचं डेरिवेटिव घेणार आहोत तर तिथं डी वाय बाय डी एक्स आपल्याला घ्यायचं आहे, एवढं लक्षात असू द्यात। मग ई रेस टू एक्स प्लस वायचं डेरिवेटिव घेताना ई रेस टू एक्स प्लस वायचं डेरिवेटिव ई रेस टू एक्स प्लस वाय इंटू इथं ज्या पॉवरला एक्स प्लस वाय आहे त्याच्या डेरिवेटिवनं काय केलं आहे मल्टिप्लाय केलं आहे इज इक्वल टू इथं कॉस एक्स मायनस वायचं डेरिवेटिव घ्यायचं आहे। तर कॉसचं डेरिवेटिव आपल्याला माहिती आहे मायनस साईन एक्स मायनस वाय आहेच, फक्त त्याला इंटू काय केलं आहे इथं एक्स मायनस वाय आलं आहे तर त्याच्या डेरिवेटिवनं काय केलं आहे आपण मल्टिप्लाय केलं आहे। तर ई रेस टू एक्स प्लस वाय ॲज इट इज एक्सचं डेरिवेटिव वन वायचं डेरिवेटिव डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू मायनस साईन एक्स मायनस वाय ॲज इट इज, आणि एक्स मायनस वायचं डेरिवेटिव घेत असताना एक्सचं डेरिवेटिव वन आहे आणि वायचं डेरिवेटिव डी वाय बाय डी एक्स। मगाशी तुम्हाला मी सांगितलं त्या पद्धतीनं आपल्याला डी वाय बाय डी एक्स ही टर्म फाईंड करायची आहे, म्हणून काय करूयात आता सगळ्यात आधी इथं ह्या ई ऑफ
ई रेस टू एक्स प्लस वायनं ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं तर ही टर्म मिळेल. साईन एक्स मायनस वायनं ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला ही टर्म मिळेल. तर आपल्याला डी वाय बाय डी एक्स काढायचं आहे, त्यामुळे डी वाय बाय डी एक्सच्या टर्म सगळ्या एका बाजूला घेतल्या, म्हणजे इथं एक डी वाय बाय डी एक्सची टर्म आहे, इथं एक डी वाय बाय डी एक्सची टर्म आहे, त्या दोन्ही टर्म एका बाजूला घेतल्या आणि कॉमन काढलं डी वाय बाय डी एक्स त्यातून, तर ब्रॅकेटमध्ये एवढी टर्म राहील. राहिलेल्या ज्या टर्म आहेत कॉन्स्टंट, म्हणजे ही टर्म आणि ही साईनची टर्म, त्या दोन्ही टर्म या बाजूला घेतल्या आणि नंतर मग शेवटच्या स्टेपमध्ये डी वाय बाय डी एक्सचा जो काही कोइफिशियंट आहे हा ब्रॅकेट, तो ब्रॅकेट आपण या बाजूला घेतला आणि मग हे आपल्याला शेवटचं फायनल आन्सर हे आपल्याला मिळू शकतं.